डिअर फ्रेंड्स, कॅल्क्युलस हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मॅथमॅटिक्सचा फिजिक्समध्ये वाईडली ॲप्लाईड टॉपिक आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा, प्रत्येक ठिकाणी वापरला जाणारा हा टॉपिक आहे. आणि ह्या व्हिडिओचा उद्देश एक ओळख करून देणे, कॅल्क्युलसची ओळख करून देणे. कॅल्क्युलस हा शब्द खूप अवघड जरी वाटला आणि त्याची भीती वाटण्याइतपत त्याचं स्पेलिंग अवघड असं वाटलं, तरी पण आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आपण अत्यंत सोप्या पद्धतीने कॅल्क्युलस म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिफरेन्शियल कॅल्क्युलस किंवा डिफरेन्सिएशन हे सांगणार आहे. आपल्याला आत्ता डिफरेन्शियल म्हणजे काय, कॅल्क्युलस म्हणजे काय, याचं स्पेलिंग, याच्याबद्दल काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. आपण फक्त ओळख करून घेणार आहोत आणि त्याच्या गमती जमती बघणार आहोत. डिफरेन्शियल कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला सुरुवातीला असं काहीतरी दिसेल, डी वाय डी एक्स, किंवा हे तुम्हाला दिसतं आहे ते यस सारखं, त्याला इंटिग्रल डी वाय म्हणतात किंवा इंटिग्रल डी एक्स म्हणतात. तर हे काय आहे, वाय काय आहे, एक्स काय आहे? तर मॅथमॅटिक्समध्ये आणि फिजिक्समध्ये आपण शक्यतो हे जे अल्फाबेट्स वापरतो, एक्स वाय किंवा झेड, हे शक्यतो आपण व्हेरिएबल म्हणजे जे बदलणारा क्वांटिटी आहे, म्हणजे उदाहरणार्थ स्पीड बदलतो किंवा डिस्टन्स बदलतं किंवा वेळ बदलतो, टाईम बदलतो. फिजिक्समध्ये ज्या महत्त्वाच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. आणि ते व्हेरिएबल म्हणजे उदाहरण घ्यायचं असेल तर आपण चाललो एका ठिकाणी, कुठेतरी चाललो आहे आणि आपण घड्याळ आहे आपल्याकडे आणि आपण आपल्याला माहिती आहे की जसा जसा आपला वेळ वाढेल तसं तसं आपण जितकं अंतर कापतो ते वाढत जाईल. म्हणजे याचा अर्थ टाईम हा एक व्हेरिएबल आहे, तो बदलणारा गोष्ट आहे. आणि आपण चालताना आपलं जे अंतर आपण कापतो आहे ते पण बदलणारं आहे, तर ते पण एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे बदलणारं. तर याच्यामध्ये हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की जसा वेळ वाढतो तसा तुमचा तुम्ही जे कापलेलं अंतर आहे ते सुद्धा बदलतं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे अल्फाबेट्स वापरायचे आहेत फिजिक्समध्ये, की एक्स वाय किंवा टी फॉर टाईम किंवा यस फॉर डिस्प्लेसमेंट वगैरे वगैरे. तर जेव्हा आपण कॅल्क्युलस शिकतो आणि मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलस हा एक महत्त्वाचा भाग असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं कधीतरी डी वाय असा शब्द दिसेल किंवा डी एक्स दिसेल किंवा डी वाय अपॉन डी एक्स दिसेल. तर ते काय आहे, तर वायला जर आपण एक व्हेरिएबल मानलं आणि सपोज वाय एक अंतर आहे आणि एक मीटर अंतर आहे आणि ते अंतर तुम्ही एका सेकंदामध्ये सपोज अजून एक 0.01 मीटर गेला, तर वाय समजा एक मीटर आहे आणि तुम्ही अजून एका थोड्या वेळानंतर 0.01 मीटर गेला, तर तो स्मॉल चेंज जो तुमच्या अंतर कापण्यामध्ये झाला किंवा कुठल्याही व्हेरिएबलमध्ये झाला तो व्हेरी व्हेरी स्मॉल चेंज, तो खूपच अगदी म्हणजे तो मोजता पण येणार नाही इतका स्मॉल पाहिजे, तर तो व्हेरी व्हेरी स्मॉल चेंजला आपण डी वाय असं म्हणतो. तसंच डी एक्सला आपण व्हेरी व्हेरी स्मॉल चेंज इन एक्स म्हणतो. म्हणजे दोन व्हेरिएबल का घेतलं आहे, शक्यतो दोन व्हेरिएबलमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज बघतो. म्हणजे मी असं जे उदाहरण घेतलं की डिस्टन्स आणि टाईम, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल कुठले आहे तर डिस्टन्स आहे आणि टाईम आहे. तर आपल्याला समजा एक असं कोणीतरी विचारलं की तुम्ही ठीक आहे एक मीटर गेला आणि एक सेकंड झाला, त्यानंतर तुम्ही 2 मीटर गेला आणि अमुक तमुक सेकंड झाले, तर तुम्ही किती गतीने किती स्पीडने गेलेला, तुम्ही किती तुमचा स्पीड किती होता चालण्याचा, तर त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजेत की तुम्ही एका छोट्या टाईम इंटरवेलमध्ये म्हणजे छोट्याशा वेळेमध्ये म्हणजे डी टीमध्ये तुम्ही किती अंतर कापलं, म्हणजे डी एक्स किती कापलं किंवा डी एस किती कापलं. म्हणून हा डी वाय आणि डी एक्स जो व्हेरी स्मॉल चेंज इन व्हेरिएबल आहे ते महत्त्वाचं असतं फिजिक्समध्ये आणि इतरही मॅथमॅटिक्सच्या ज्या ॲप्लिकेशन आहे तिथे. आता याच्या बिलकुल उलट म्हणजे इंटिग्रल ऑफ डी वाय, म्हणजे आपल्याला हे जे स्मॉल आपण चेंजेस म्हटलो डी वाय डी वाय डी वाय डी वाय डी वाय डी वाय असे हे स्मॉल चेंजेस आपण जर ॲड केले प्रत्येक वेळेस आणि ते पूर्ण ॲड झाल्यानंतर त्याचं समेशन केलं म्हणजे, तर ते समेशनला आपण इंटिग्रल म्हणतो. म्हणजे स्मॉल डी आय हे असे इन्फायनाईट आहे, खूप आहेत, आणि ते स्मॉल डी आय आपण जर ॲड करत गेलो तर त्याचं जे सम आहे त्याला आपण इंटिग्रल म्हणतो. तर तो इंटिग्रल डी वाय असं दिसतो आपल्याला इथे.
तर हे जे इंटिग्रल डिवाय दिसतो आहे दॅट इज अ सम ॲडिशन ऑफ ऑल स्मॉल एलिमेंट्स डिवायज. तसंच इंटिग्रल ऑफ डीवाय dx इज द सम ऑफ ऑल स्मॉल एलिमेंट्स dx. आणि मी हे जे सांगितलं आहे की dx काय, तर इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल चेंज इन द क्वांटिटी x. आणि dy काय, तर इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल चेंज इन द क्वांटिटी y. क्वांटिटी म्हणजे व्हेरिएबल y, याला आपण व्हेरिएबल असा शब्द वापरलेला आहे. आता dy बाय dx म्हणजे डिफरन्सिएशन करायचं, तुम्हाला फिजिक्समध्ये डिफरन्सिएशन करावं लागतं. तर डिफरन्सिएशन करायचं म्हणजे काय, तर डिफरन्सिएशन म्हणजे y आणि x मध्ये जे काही रिलेशन आहे तर त्याला dy बाय dx असं काढायचं. म्हणजे हे काय आहे dy बाय dx म्हणजे काय, तर dy म्हणजे काय सांगितलं आपण, तर dy इज अ व्हेरी स्मॉल चेंज इन y आणि dx इज अ व्हेरी स्मॉल चेंज इन x. तर dy बाय dx म्हणजे व्हेरी स्मॉल चेंज इन y अपॉन व्हेरी स्मॉल चेंज इन x म्हणजे काय, तर y जो चेंज होतो आहे, जो वाढतो आहे असं आपण समजू, तर तो कितीने वाढतो आहे जेव्हा x वाढतो. म्हणजे उदाहरणार्थ जे आपलं तेच उदाहरण घेऊ की जसं तुमचा वेळ वाढतो, एक छोटासा वेळ वाढतो, 1.1 सेकंदमध्ये तुमच्या तुम्ही जे अंतर कापणार आहात ते कितीने वाढलं, तर दॅट इज डी वाय. म्हणजे तुमचा डी एक्स समजा डी टी झाला, म्हणजे स्मॉल टाईम इंटरवल डी टी झाला, तर त्या स्मॉल टाईम इंटरवलमध्ये तुम्ही किती अंतर गेलात पुढे, दॅट इज द डी वाय. सो डी वाय बाय डी एक्स काय सांगेल, तर तुमचा अंतर कापण्याचा वेग सांगेल. म्हणजे आपण ज्या उदाहरणामध्ये घेतलं, तर अंतर अपॉन वेळ दॅट इज स्पीड. तर रेट ॲट विच वाय ग्रोज ॲज एक्स ग्रोज, म्हणजे वाय कसा बदलतो जेव्हा एक्स बदलतो, आणि बदलतो म्हणजे स्मॉल स्मॉल ग्रो, अगदी छोटासा जेव्हा एक्स बदलतो तेव्हा वाय कसा बदलतो, दॅट इज कॉल्ड ॲज डी वाय बाय डी एक्स. आता आपण याच्यामध्ये व्हेरिएबल हा शब्द वापरलेला आहे, आणि मी दोन शब्द वापरले की एक डिपेंडेंट व्हेरिएबल आणि एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल. म्हणजे काय, तर माझ्या उदाहरणामध्ये टाईम, मी जो उदाहरण घेतलं आहे त्याच्यामध्ये टाईम हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. म्हणजे वेळ तो बदलणारच आहे, तर त्या वेळेमध्ये तुमचा वेळ काहीतरी बदलला आणि एक सेकंदाने वाढला, तर तो जो काही वेळ होता तो एक सेकंदाने वाढला, म्हणजे डी एक्स झाला एक सेकंद. आणि तुम्ही ज्या जे अंतर कापणार होता, तर ते वेळेवर ते अवलंबून, तुम्ही जास्त वेळ दिली की जास्त अंतर कापणार. तुम्ही समजा अगोदर एक मीटर अंतर कापलेलं होतं, आणि त्या एक सेकंदामध्ये पुढच्या एक सेकंदामध्ये तुम्ही 0.2 मीटर एवढं अंतर कापलं, तर तुमचा डी वाय झाला 0.2 मीटर आणि तुमचा वाय झाला 1 मीटर. एक्स काहीतरी असेल अगोदर, तुम्ही समजा एका ठराविक 5 मिनिटांमध्ये तुम्ही सपोज 1 मीटर चाललेला असेल, म्हणजे तुमचा एक्स झाला 5 मीटर आणि तो एक पुढच्या एक सेकंदामध्ये तो 5 सेकंद होता, तर 5 मिनटं होता, तर 5+1 सेकंद म्हणजे 5 मिनटं आणि 1 सेकंदामध्ये तुम्ही 1 मीटर आणि 1.2 मीटर असं चालले आहात. तर हे एक्झाम्पल मी टाईम आणि डिस्प्लेसमेंटचं याच्यासाठी घेतो की ते आपल्याला फिजिक्समध्ये येत आहे, आणि आपण कुठल्याही 2 क्वांटिटीज घेऊ शकतो, तो जे एकमेकांवरती किंवा परस्परांवरती अवलंबून आहेत. तर हे जी क्वांटिटी अवलंबून आहे त्याला आपण डिपेंडेंट व्हेरिएबल असं म्हणतो. या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स हे डिपेंडेंट व्हेरिएबल आहे, आणि जे अवलंबून नाही आहे त्याला आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणतो. माझ्या उदाहरणामध्ये टाईम हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल असा आहे. तर डिफरन्सिएशन करायचं म्हणजे काय करायचं, तर डी वाय बाय डी एक्स काढायचा. हेच मी उदाहरण इथे लिहिलं आहे, फॉर एक्झाम्पल की डिस्प्लेसमेंट चेंजेस फ्रॉम 1 मीटर टू 1.005 मीटर वेन टाईम चेंजेस फ्रॉम 1 सेकंद टू 1.01 सेकंद. तर याच्यामध्ये आता ह्या उदाहरणामध्ये टाईम किती आहे, तर टाईम इज टी, म्हणजे जो इनिशियल टाईम आहे तो किती आहे, तो 1 सेकंद आहे ह्या माझ्या एक्झाम्पलमध्ये. डी टी किती आहे, म्हणजे चेंज इन टाईम किती आहे, 1 dt आहे 0.01 सेकंद. म्हणजे मग टी प्लस डी टी किती आहे, तर टी प्लस डी टी 1.01 सेकंद, म्हणजे फायनल टाईम हा 1.01 सेकंद आहे. सुरुवातीचं अंतर म्हणजे किती होतं, तर ते 1 मीटर होतं, म्हणजे इनिशियल डिस्प्लेसमेंट वॉज 1 मीटर आणि ते बदललं, ते 1.005 झालं. पण डी एस किती होता, म्हणजे किती झाला, एक 0.01 सेकंदमध्ये किती माणूस तो चालला, तो 0.005 मीटर.
याचा अर्थ असा आहे की फायनल टाईम काय झाला, तर फायनल टाईम टी प्लस डी टी झाला. आणि त्या फायनल टाईममध्ये एक्स एस डिस्प्लेसमेंट किती बदललं, तर इट बिकेम एस प्लस डी एस. तर ही डी एस आणि डी टी जे आहे दे आर व्हेरी स्मॉल चेंजेस इन एस अँड टी रिस्पेक्टिवली. आणि आता आपल्याला इंटरेस्ट काय आहे, तर ह्या किती रेटनी हा माणूस चालला, म्हणजे त्याचा स्पीड किती होता, तर त्याच्यासाठी आपल्याला डी एस अपॉन डी टी काढावं लागेल. म्हणजे रेट ऑफ वाय ॲज एक्स ग्रोस, रेट ऑफ एक्स डिस्प्लेसमेंट एस ॲज टाईम गोज, तर त्याला डिफरन्सिएशन करतात. तर डिफरन्सिएशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो मॅथमॅटिकली डिफरन्सिएशन इज वॉट, इफ वाय अँड एक्स आर गिवन ॲज व्हेरिएबल्स दॅन डी वाय बाय डी एक्स इज कॉल्ड ॲज डिफरन्सिएशन. आता आपण डिफरन्सिएशनचे एक दोन तीन उदाहरणं घेऊ. असं आपण समजूया की दोन व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय. आता याच्यामध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल कुठला आणि डिपेंडंट व्हेरिएबल कुठला, तर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे वाय हा एक्स स्क्वेअरवरती अवलंबून आहे. तर एक्स इज युअर डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इज युअर इंडिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट आहे, आणि वाय हा डिपेंडंट आहे. तर आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं, म्हणजे आपल्याला त्याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. तर डिफरन्सिएशन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जेव्हा वाय बदलतो, जेव्हा एक्स बदलेल तेव्हा वाय पण नक्की बदलणार आहे. तर एक्स बदलून समजा आपण असं समजू की एक्स प्लस डी एक्स झाला, एक्स बदलून एक्स प्लस डी एक्स झाला, तर वाय किती होणार त्यावेळेस, तर वाय वूड बिकम वाय प्लस डी वाय. का बरं, कारण वाय एक्सवरती अवलंबून आहे. डी एक्स काय, व्हेरी स्मॉल चेंज इन एक्स, डी वाय काय, व्हेरी स्मॉल चेंज इन वाय. तर आता आपण हे मॅथमॅटिकली करूया. तर वाय आता हे इनिशियल होतं वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता थोड्या वेळानंतर वाय प्लस डी वाय झाला, वायचा वाय प्लस डी वाय झाला आणि एक्सचा एक्स प्लस डी एक्स झाला. तर वाय प्लस डी वाय इज इक्वल टू एक्स प्लस डी एक्स स्क्वेअर. आता हे आपण मॅथमॅटिकली सॉल्व केलं, हे एक्सपॅन्शन केलं, एक्स प्लस डी एक्स स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस टू ए बी म्हणजे टू एक्स डी एक्स प्लस वाय स्क्वेअर म्हणजे डी एक्स स्क्वेअर. हे आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलो एक्सपॅन्शन कसं करायचं. तर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डी एक्स प्लस डी एक्स स्क्वेअर. आता तुम्ही हे लक्षात घ्या की डी एक्स ही खूपच स्मॉल क्वांटिटी आहे. हां, डी एक्स सपोज 0.01 आहे, तर डी एक्स स्क्वेअर किती होते, डी एक्स स्क्वेअर म्हणजे डी एक्स इंटू डी एक्स, डी एक्स इंटू डी एक्स. तर ती जास्त होईल का कमी होईल, ती खूपच कमी होणार आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला असं वाटतं की स्क्वेअर केल्यावर नेहमी वाढते क्वांटिटी, तर तसं नाही. जेव्हा ती क्वांटिटी डेसिमलमध्ये असते 0.01 0.001 तेव्हा ती स्क्वेअर केल्यानंतर ती खूपच कमी होते. तर ही ऑलरेडीच कमी होते. सपोज काय, सपोज असं म्हणूया की डी एक्स इज 0.01 आहे, तर तो डी एक्स स्क्वेअर इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड इट इज सो स्मॉल दॅट इट कॅन बी नेग्लेक्टेड, म्हणजे आपल्याला ते कन्सिडरसुद्धा करायचे नाही आहे. तर आपल्याला डी एक्स स्क्वेअर कन्सिडर नाही करायचं आहे, कारण इट इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी. त्यामुळे वाय प्लस डी वाय बिकम्स एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डी एक्स. आता वाय प्लस डी वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डी एक्स केलं, तर आपण वायची किंमत काय आहे, तर एक्स स्क्वेअर आहे. तर ही वायची किंमत मी याच्यामध्ये टाकली, तर एक्स स्क्वेअर प्लस डी वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डी एक्स होते. हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो आणि उरतं काय, तर डी वाय हा डी एक्स खाली गेला, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू एक्स. म्हणजे उत्तर काय आहे की तुम्हाला जर एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे इक्वेशन डिफरन्सिएशन करायचं असेल, तर त्याचं उत्तर मिळालं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू एक्स. म्हणजे काय, जर तुमचा वाय आणि एक्स स्क्वेअरचं रिलेशन वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल, तर कुठल्या गतीने वाय बदलतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वाय विल चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स बाय अ क्वांटिटी ट्वाईज ऑफ एक्स. ओके, हे समजून घ्यायचं असेल तर मी एक छोटंसं उदाहरण घेतलं की सपोज आपण एक्सला 100 मानलं, ओके, तर एक्स स्क्वेअर किती होईल, तो 10,000 होईल. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, बरोबर की नाही. वाय एक्स इज 100, तर वाय इज एक्स स्क्वेअर म्हणजे 10,000 होईल. आता आपण समजूया की एक्स हा खूप छोट्या क्वांटिटीने बदलतो आहे. कितीने बदलतो आहे, 0.1 बदलतो आहे. म्हणजे तो किती झाला, 100 होता, 0.1 बदलला, म्हणजे तो 100.1 झाला. ओके, म्हणजे एक्स प्लस डी एक्स काय झाला, 100.1. ओके, आता वाय बदलेल का, हो, तर तो कितीने बदलणार आहे ते आपण काढणार असं आहोत. पण आपण त्याच मेथडने काढतो, समजा फॉर्म्युलाने काढलं तर काय होईल, तर डी वाय बाय डी एक्स सरळ फॉर्म्युलाने डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय कितीने बदलेल, 2x, तर 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू 100 म्हणजे 200 उत्तर यायला पाहिजे आपल्याला.
ओके तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 200 हे आपल्याला मागच्या फॉर्म्युला जो आपण काढला त्याच्यावरनं आलेलं आहे. म्हणजे हे जे आलेलं आहे की हे जे उत्तर आलं आहे आपला 200 ओके ते कसं आलं तर डी वाय बाय डी एक्स म्हणजे वाय चेंज इन वाय अपॉन चेंज इन एक्स इज इक्वल टू 200 इज इक्वल टू हे कुठल्या 2x फॉर्म्युलाने. आत्ता हा फॉर्म्युलानं वापरता आपल्याला काढायचं आहे. तर हे बघूया की 100 to 100.1 झाला तर वाय कितीने बदलला. आपल्याला 200 उत्तर येणार आहे. लक्षात घ्या डी वायचं उत्तर हे डी वाय बाय डी एक्सचं उत्तर हे 200 येणार आहे. एक्स प्लस डी एक्स इज इक्वल टू 100.1 त्याचा स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर होतो ए स्क्वेअर दॅट इज 100 प्लस 2ab दॅट इज 2 × 100 × 0.1 × 0.1² ओके. आता हा 0.1² हा नेग्लिजिबल आहे आणि त्यामुळे आपल्याला तो घ्यायचा नाही आहे. त्यामुळे तो आपण नेग्लेक्ट करतो आहे. हा 0.1 हा आपण नेग्लेक्ट करतो आहे. त्यामुळे आपण जे सॉल्व केल्यावरती एक्स स्क्वेअर म्हणजे 100² म्हणजे 10,000 2ab हा 0.1 × 100 म्हणजे 10 × 2 म्हणजे 20 म्हणजे 10,020 वायची किंमत काय झाली 10,020 वाय म्हणजे वायची किंमत नाही ती वाय प्लस डी वायची किंमत आहे. वाय प्लस डी वायची किंमत काय झाली म्हणजे फायनल वायची किंमत काय झाली 10,020 अगोदर किती होता वाय 10,000 होता. आता तो वाढून किती झाला 10,020 म्हणजे जेव्हा एक्स हा वाढून 100.1 झाला 100 to 100.1 झाला म्हणजे एक्स हा 0.1 वाढल्यानंतर वाय हा 20 वाढतो आहे. म्हणजे डी वाय बाय डी एक्स हा 20/0.1 म्हणजे 200 डी वाय बाय डी एक्स हा 200 झालेला जोच आपण फॉर्म्युलाने काढला होता. तर हे अगदी सोपं आहे. जे आपण फक्त समजून घेण्याचा भाग आहे की काय काढतो आहे म्हणजे डी वाय बाय डी एक्स काढतो म्हणजे डिफरन्सिएशन करतो म्हणजे काय करतो आहे. तर डिफरन्सिएशन करतो आहे म्हणजे आपण जे स्मॉल चेंजेस आहेत ते स्मॉल चेंजेस सपोज एका क्वांटिटीचे स्मॉल चेंजेस झाले तर दुसऱ्या क्वांटिटीवरती त्याचा काय परिणाम होतो हे आपण डिफरन्सिएशन हे काढतो आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही क्वांटिटीजचे डिफरन्सिएशन करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.